नमस्कार, MPSC स्टडी या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुरुवातीला आपण मराठी व्याकरण हा विषय अभ्यासणार आहोत. स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरण हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो, कारण मराठी व्याकरणाचा अभ्यास जर व्यवस्थित असेल तर तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकता. त्याच्यामुळे व्याकरणाचा अभ्यास तुम्ही जेवढा व्यवस्थित कराल तेवढा तुमचे मार्क्स वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत. चला तर मग आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास सुरू करूयात. सर्वात पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल की भाषा आणि व्याकरण हे वेगळे करता येत नाहीत, तर ते एकमेकांवर अवलंबून आहे. भाषेपासून व्याकरण वेगळं करतो किंवा व्याकरणापासून भाषा वेगळं करता येईल असं आपण म्हणू शकत नाही. मग भाषा म्हणजे नेमकं काय किंवा व्याकरण म्हणजे नेमकं काय हे आपण सुरुवातीला बघून घेऊया. भाषा आपण आपली भावना किंवा विचार व्यक्त करण्यासाठी वापरतो. म्हणजे भाषेची आपण अशी व्याख्या करू शकतो की आपल्या मनातील भावना किंवा विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय. भाषा हा शब्द आपण भाष या संस्कृत धातूपासून घेतलेला आहे आणि याचा शब्दशः अर्थ होतो बोलणे. म्हणजे विचार बोलून दाखवणे हे भाषेचं स्वरूप असते, पण आपण विचार हे लिहून सुद्धा ठेवतो. आणि लिहून ठेवणं कशामुळे शक्य झालेलं आहे, तर आपल्याला लेखनकला अवगत झालेली आहे आणि लेखनकला ही लिपीमुळे शक्य झालेली आहे. मग लिपी म्हणजे काय? तर लिपी ही लिपी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तर ह्या खुणा आहेत. म्हणजे आपण जे काही आपण उच्चारतो, आवाज उच्चारतो किंवा ध्वनी उच्चारतो त्याच्या सांकेतिक खुणा आपण ठरवलेल्या आहेत आणि त्या खुणांनी आपण लेखन करतो आणि त्या खुणा म्हणजेच लिपी होय. तर लिपीची आपण अशी व्याख्या करू शकतो की आवाज किंवा ध्वनींच्या ज्या सांकेतिक खुणा ठरवल्या आहेत त्या खुणांनी आपण लेखन करतो त्या खुणांना म्हणतात लिपी. आपण जी लिपी वापरतो त्याला देवनागरी लिपी किंवा बाळबोध लिपी असं म्हणतात. आपली ही लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर अशा रेषांनी बनलेली आहे. लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे तिचे लेखन होते. आता आपण व्याकरण म्हणजे नेमकं काय हे बघूया. आता व्याकरण म्हणजे काय हे आपण बघूयात. तर भाषेची देवाणघेवाण किंवा भाषेचा जो व्यवहार चालतो तो व्यवस्थित चालावा त्याच्यासाठी आपण काही नियम केलेले आहेत आणि या नियमांचं स्पष्टीकरण जे दिलं जातं त्यांना म्हणतात व्याकरण. जर मी म्हटलं तो मुलगा छान गाते, या वाक्यामध्ये दुसरीमध्ये जरी मुलगा असेल किंवा त्याने आता नवीनच भाषा शिकायला सुरुवात केली असेल तो सुद्धा सांगेल की गाते हा शब्द इथे काहीतरी चूक दिसत आहे, त्या जागी काय असायला हवं तो मुलगा छान गातो हे व्यवस्थित आहे. आता हा सुद्धा नियमच आहे. आपल्याला नियम हा शब्द जरी माहीत नसला तरी आपण हे सांगू शकतो की इथे काहीतरी चूक आहे आणि या जागी गातो हा शब्द असायला हवा. आता हे जे स्पष्टीकरण दे या नियमाचं जे स्पष्टीकरण जे देते त्याला म्हणतात व्याकरण. म्हणजे व्याकरणाची आपण व्याख्या काय करू शकतो, तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. व्याकरण हा शब्द वी, आ आणि क्रू या तीन संस्कृत धातूंपासून आपण बनवलेला आहे आणि त्याचा शब्दशः अर्थ होतो स्पष्टीकरण. भाषेची घडण समजून घेताना आपल्याला लक्षात येतं की भाषा ही वाक्यांनी बनते. वाक्य शब्दांनी बनतात आणि शब्द वर्णांनी बनतात. मग त्यामुळे व्याकरणाच्या अभ्यासाचे जे घटक केलेले आहेत ते पुढील प्रमाणे केलेले आहेत. वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार. म्हणजे व्याकरणाचा आपण जो अभ्यास करणार आहोत तो या तीन घटकांमध्ये डिव्हाइड केलेला आहे. तर सुरुवातीला आपण हे समजून घेऊया की वाक्य, शब्द, वर्ण हे जे शब्द आहेत यांचा नेमका अर्थ काय होतो. तर वाक्य म्हणजे काय? तर वाक्य ही शब्दांचे बनलेले असते हे आपण बघितलं.
मग आता कोणतेही शब्द जर आपण जुळवले तर वाक्य तयार होईल का? म्हणजे जर मी ससा काय गेला तो असे शब्द जुळवले तर ते वाक्य म्हणता येईल का? तर नाही, कारण त्याच्यातून कोणताही अर्थ निघत नाही आहे. म्हणजे वाक्य म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की शब्दांची ठराविक अशी जुळवणी की ज्यातून पूर्ण अर्थ समजेल आपल्याला. म्हणजेच वाक्याची आपण व्याख्या काय करू शकतो की वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचं बोलणं होय. त्याचं उदाहरण आपण काय घेऊ शकतो, जसं की तो शाळेत गेला, हे पूर्ण वाक्य आहे कारण यातून आपल्याला पूर्ण अर्थ यातून समजत आहे. तो शाळेत गेला, आता हे ह्या वाक्यामध्ये तीन शब्द दिसत आहेत आपल्याला आणि शाळेत या शब्दामध्ये शा ळे त हे तीन अक्षर आहेत. म्हणजे वाक्य हे शब्दांनी बनते आणि शब्द हे अक्षरांनी किंवा वर्णांनी बनतात. मग शब्द म्हणजे काय? तर शब्द आपण अक्षराने बनतात हे तर लक्षात घेतलं, पण कोणतेही अक्षर आपल्याला घेता येतील का? म्हणजे जसं की त र प क, आता हे अक्षर मी घेतले परंतु यातून कोणताही अर्थ अभिप्रेत होत आहे का? नाही, यातून कोणताही अर्थ आपल्याला लक्षात येत नाही आहे, त्याच्यामुळे याला आपण शब्द म्हणू शकत नाही. मग शब्द म्हणजे काय? तर ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला म्हणता येईल शब्द. म्हणजे शब्दाची आपण व्याख्या काय करणार? तर ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण काय म्हणणार? शब्द. तर आता आपण अक्षर म्हणजे काय हे बघूयात. अक्षरे हे आपले ध्वनी किंवा आवाजाची खुणा आहेत. तर आता समजा मी अ हा आवाज उच्चारला तर आपण या स्पेसिफिक आवाजाला हे चिन्ह दिलेलं आहे. म्हणजेच अक्षर म्हणजे काय? तर आपली ध्वनीची खूण किंवा आपल्या आवाजाची एक स्पेसिफिक खूण. म्हणून अक्षरांना काय म्हणतात? ध्वनीचिन्हे असं सुद्धा म्हणतात. ध्वनी किंवा आवाजाची खूण म्हणजे अक्षर होय. आता आपण वरती जे वाक्य घेतलं होतं तो शाळेत गेला, याच्यामध्ये शाळेत हा जो शब्द आहे याच्यामध्ये शाळेत हे तीन अक्षर आलेले आहेत. समजा शा हे आपण अक्षर घेतलं तर शा हा ध्वनी आहे का? तर नाही, तो मूलध्वनी नाही आहे. तर शा हा हे अक्षर श अधिक आ, म्हणजे श हे व्यंजन आणि आ हा स्वर यापासून बनलेला आहे शा. म्हणजे श आणि आ, श हे व्यंजन आणि आ हा स्वर, हे दोन मूलध्वनींपासून हे एक अक्षर तयार झालेलं आहे. तर श आणि आ हे मूलध्वनी आहेत. मूलध्वनी म्हणजे काय? तर सर्वात बेसिक ध्वनी म्हणजे मूलध्वनी, म्हणजे ज्याची अजून आपण फोड करू शकत नाही त्याला आपल्याला म्हणता येईल मूलध्वनी. तर मूलध्वनींनाच आपण काय म्हणतो? तर वर्ण. म्हणजे वर्ण आणि अक्षर यामध्ये फरक काय आहे? तर अक्षरे हे वर्णांपासून बनलेली आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण वर्ण समजा सर्वात बेसिक आहेत, बेसिक म्हणजे मूलध्वनी आहेत, आणि अक्षरे हे मूलध्वनींपासून बनलेले आहेत म्हणजेच वर्णांपासून बनलेले आहेत. जसे की आपण एखादं अक्षर घेतलं जसं की तू, आता तू हे अक्षर कशापासून बनलेलं आहे? तर त हे व्यंजन आणि उ हा स्वर याच्यापासून हे बनलेलं आहे. मग त आणि उ हे वर्ण आहेत, हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजेच अक्षरे हे कशापासून बनलेले आहेत? तर वर्णांपासून अक्षरे बनलेली आहेत. तर वर्णाची आपण व्याख्या अशी करू शकतो की आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. तर आज आपण ह्या महत्त्वाचे जे शब्द आहेत त्यांच्या व्याख्या आपण बघितलेल्या आहेत. त्यात आपण भाषा, लिपी, व्याकरण, वाक्य, शब्द, अक्षर, वर्ण,
मूलध्वनी या सर्व यांची सर्व व्याख्या बघितलेल्या आहेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे पार्ट बघणार आहोत, जसे की मराठी भाषेत किती वर्ण आहेत, स्वर, व्यंजन इत्यादी आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.